नमस्कार, मी संदीप कसालकर, इंडिया 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। घरगुती गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेनं कडक निर्बंध लागू केले आहेत। यंदा 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवास सुरुवात होते। या निमित्तानं गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम जोरात सुरू झाले आहे, परंतु मुंबई महानगरपालिकेत मूर्तीकारांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे। दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान पीओपीचा मुद्दा हा काही नवीन विषय नाहीये। मूर्तिकारे गणेशोत्सवासाठी 7 ते 8 महिने अगोदरपासूनच गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम सुरू करतात। मागे गणपती संपल्यानंतर मूर्तिकार गणेशोत्सवाच्या तयारीला लागतात। सध्याच्या वाढत्या महागाईत सर्वच गणेश भक्तांना शाडूच्या मातीच्या मूर्ती आणणे हे परवडणारे नसते। अशात अनेक जण पीओपी पासून तयार केलेल्या मूर्ती घेण्यात समाधान मानतात। परंतु नेहमीप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेनं गणेशोत्सवाच्या तोंडावर घरगुती गणपतीसाठी पीओपीला बंदी घातली आहे। पीओपीमुळे पर्यावरणाची हानी होते आणि या कारणास्तव सर्व घरगुती गणपती हे शाडूच्या मातीचे किंवा पर्यावरण पूरक घटकांपासून बनवलेले असावेत। त्याचबरोबर त्याची उंची जास्तीत जास्त 4 फुटांपर्यंत असावी असा आदेश जारी करण्यात आला आहे। तर अशी आहे नियमावली। घरगुती गणपतीसाठी मूर्तीची उंची 4 फुटांचीच असावी। घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे। कमी उंचीच्या सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन सुद्धा कृत्रिम तलावातच करावे। मूर्ती पीओपीची असल्यास मूर्तीच्या मागे लाल रंगाचे वर्तुळ करावे। मूर्ती शाडूची असल्यास मूर्तीच्या मागे हिरव्या रंगाचे वर्तुळ करावे। मूर्तीकारांना मंडपासाठी ऑनलाईन अर्ज करणे शक्य आहे। पर्यावरणपूरक मूर्तीबाबत फलक मूर्ती तयार करण्याच्या ठिकाणी हे लावणे हे बंधनकारक असेल। आदित्य ठाकरेंचा अत्यंत निकटचा साथीदार आता शिंदे गटात सामील झालाय। उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय राहुल कराल यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केलाय। कराल या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। काही दिवसांपासून आयकर विभागाच्या पथकानं राहुल कराल यांच्या घरी छापा मारला होता, पण त्यात काही निष्पन्न झालं नाही। अशा परिस्थितीतही राहुल कराल यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडली नव्हती। मात्र आदित्य राजकारणात व्यस्त असल्याचा फायदा घेत काही युवा सेनेचे पदाधिकारी आपल्याला डावलत असल्याचा आरोप कराल यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। राज्याच्या उत्तुंग विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे राहुल कराल यांनी म्हटले आहे। काही युवा सेनेचे पदाधिकारी आपल्याला डावलत असल्याचा आरोप कराल यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। राज्याच्या उत्तुंग विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे राहुल कराल यांनी म्हटले आहे। यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या युवासेना कोअर कमिटीतील पूर्वेश प्रताप सरनाईक, समाधान सदा सरवणकर, योगेश रामदास कदम, सिद्धेश कदम, अमय घोले यांनी देखील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। प्रवेशावेळी सर्वांचा रोष हा युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांवर होता। आता राहुल कराल यांना देखील डावण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय। स्वाभिमानासाठी राहुल कराल यांनी ठाकरेंना रामराम केल्याची चर्चा आहे। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय। समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासूनच अपघातांची मालिका सुरू आहे। या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत। समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झालंय असं अजित पवार यांनी म्हटलंय। समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळील पिंपळ खुटा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झालाय। बस पहिल्यांदा दिशादर्शक खांबाला धडकली, त्यानंतर ती बस दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसला आग लागली। या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। पिंपळखुटा येथे समृद्धी महामार्गावर रात्री 1 ते 1:30 सुमारास हा भीषण अपघात झाला। या अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली। त्यानंतर त्यांनी अपघात नेमका कसा झाला याचीही माहिती घेतली। अपघाताची चौकशी सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार बसचा टायर फुटला, त्यामुळे बस खांबाला जाऊन धडकली। त्यानंतर ही बस अनियंत्रित झाली आणि समृद्धी महामार्गावरील डिवायडरला जाऊन आदळली, त्यामुळे बस पलटी झाली। बस पलटी होताच बसला भीषण आग लागली। बस पलटल्याने बसचा दरवाजाही तुटला, त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडणं कठीण झालं। परिणामी 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर 8 प्रवाशी वाचले अशी माहिती संजय सक्सेना यांनी दिली आहे। तुम्ही जर हायवेवर गाडी चालवत असाल तर या 5 गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा। नंबर 1, प्रवासाचं नियोजन करा। गाडी रस्त्यावर येण्यापूर्वीचा हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे। आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तिथे जाण्याचा रस्ता कसा आहे, हायवे आहे की एक्सप्रेस वे, टोल किती वेळ लागणार याची इत्यंभूत माहिती ही असायला हवी। मुळात त्या ठिकाणी आपण गाडी चालवू शकू का हा प्रश्न स्वतःला अगोदर विचारा। थोडी शंका असल्यास एखाद्या निष्णात ड्रायव्हरला सोबत घ्या। त्या रस्त्यावरून आधी कोण गेले असेल तर त्या व्यक्तीकडून व्यवस्थित माहिती घ्या। जवळ गॉगल बाळगा। जर रस्ता माहिती नसेल तर मॅपचा आधार घ्या। त्यासाठी फोन व्यवस्थित चार्ज करून ठेवा। प्रवासाची वेळ हा अत्यंत महत्वाचा विषय आहे।
पर्याय असेल तर रात्रीचा प्रवास टाळा. रात्री सर्वांना झोप येते हे सार्वकालिक सत्य आहे. त्यामुळे तुम्ही जागे असाल आणि समोरच्याला किंवा मागच्याला झोप लागली तर तुम्हालाही चिरनिद्राही लागू शकते हे लक्षात घ्या. गाडीची देखभाल घ्या. आपली गाडी ही आपल्या कुटुंबातील सदस्यासारखीच असते. तिचे गुण अवगुण आपल्याला माहीत असतात. ती कधी खराब होते, ती कुठे कुरकुरते हे सगळं आपल्याला माहीत असतं. किंबहुना असावंच. मोठ्या प्रवासाला निघताना हवा, पेट्रोल, डिझेल, CNG पुरेसं आहे का याची खात्री करून घ्या. आपण ज्या प्रवासाला निघतोय तिथे जाताना किती इंधन लागतं याचा अंदाज घ्या. गाडीतल्या आवाजांकडे नीट लक्ष द्या. कुठलाही अनावश्यक किंवा अनपेक्षित आवाज ऐकवा झाल्यास त्याची दखल घ्या. चाकात किंवा गाडीच्या खाली काही अडकलं आहे का ते पहा. तसंच हेडलाईट, टेललाईट, हॉर्न व्यवस्थित आहे की नाही हे तपासून पहा. नसल्यास तातडीनं दुरुस्ती करून घ्या. गाडीत टूल किट आवर्जून ठेवा. हायवेवर गाडीच्या मेकॅनिकचा नंबर असू द्या. गाडीच्या लाईटचा, विशेषतः पार्किंग लाईटचा वापर कसा करायचा हे जाणून घ्या. धुक्याच्या ठिकाणी, बोगद्यांमध्ये, कमी दृश्यमानता असलेल्या भागांमध्ये लाईट्स ऑन करायला असायला हवे आणि बाहेर पडल्यावर आठवणीने बंदही करायला हवं. प्रत्येक 100 किलोमीटर नंतर गाडीच्या इंजिनला आराम द्या. आम्ही नॉनस्टॉप गेलो की हुशारकी मानाच्या नादात राहू नका. याविषयी माहिती नसल्यास अनुभवी लोकांचा आवर्जून सल्ला घ्या. नंबर 3, मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक असतो. एखादा गाडी रस्त्याला लागली की हा मंत्र सतत घोकत राहा. एकाग्रता हा गाडी चालवण्याचा कणा आहे. उत्तम गाडी चालवणं ही एक कला आहे आणि विज्ञान सुद्धा आहे. गाडी सुरू केल्यावर एकदम वेग पकडू नका आणि एकदम हळू चालू नका. सहप्रवाशांसाठी गप्पा मारा, पण वारंवार टाळ्या देणे, हातवारे करणे, मस्ती करणे असले कोणतेही प्रकार करू नका. वेगावर नियंत्रण हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आपण किती वेगाने गाडी चालवू शकतो याचा एक साधारण अंदाज आपल्याला असतो. तिथे अजिबात हिरोगिरी करू नका. गाडी नवीन असेल त्याचा वेग तपासण्याची वेळ नाही. 150 किलोमीटर वेगानं गाडी कशी चालवली ही स्टोरी इंस्टावर टाकण्यात काही शौर्य नाही हे लक्षात ठेवा. हायवेवर लेन चेंज करताना इंडिकेटर कसा द्यायचा आणि मागच्या गाडीला पास देताना कसा द्यायचा हे काळजीपूर्वक करा. अनावश्यक संकेत लोकांची दिशाभूलही करू शकतात. हे सगळं माहिती नसेल तर त्याचा सराव करून घ्या. नंबर 4, दारू पिऊन अजिबात गाडी चालवू नका. दारू पिऊन गाडी चालवू नका हे सांगून लोकांची, पोलिसांची तोंड थकत नाहीये. या विषयावर प्रचंड जनजागृती होते तरी लोक ऐकत नाहीत. दारू पिऊन किंवा कोणत्याही अंमली पदार्थाचा प्रभावकारी गाडी चालवू नका. तीच गोष्ट कफ सिरप किंवा तत्सम औषधांना लागू होते. आज तेरा दोस्त गाडी चलायगा म्हणत अनेक शूरवीर मैफिल जिंकण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांच्या भूल तापांना अजिबात बळी पडू नका. कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्याला स्पष्ट शब्दात समज द्या. तुम्ही ड्रायव्हर नसाल तर प्यालेला ड्रायव्हर सोबत अजिबात बसू नका. नंबर 5, गाडी चालवताना तंद्री लागते त्यामुळे जरा जपून. इतकं सगळं केल्यावर अगदी शुद्ध अंतकरणानं गाडी चालवली तरी एका विशिष्ट टप्प्यानंतर तंद्री लागते. त्याला हायवे हिप्रॉइसिस असं म्हणतात. कल्पना करा की तुम्ही घरी पेपर वाचत आहात. तुमच्या डोळ्यासमोर पेपर आहे, पण किचनमधून काही आवाज येत आहेत. तुमचं लक्ष त्या आवाजाकडे आहे. तुम्ही पेपर वाचतच आहात तरी ते शब्द तुमच्या डोक्यात जात नाही. खूप वेळ गाडी चालवली की तशीच अवस्था होते. याचा अर्थ ड्रायव्हरचं लक्ष नाही असं होत नाही, पण ड्रायव्हर वेगळ्याच तंद्रीत असतो. अशा वेळी समोर काही आलं तर तो लगेच प्रतिक्रिया देईलही, त्यात बाद नाही, तरी तो किंवा ती वेगळ्याच तंद्रीत असते. बऱ्याचदा याच अवस्थेमुळे प्रतिसाद देण्यात वेळ जातो आणि अपघातही होतात. त्यामुळे गाडी चालवताना असं काही वाटलं तर लगेच तंद्री बाहेर या आणि ड्रायव्हिंगचा आनंद घ्या. आता गदर 2 मध्ये पाहायला मिळणार आहे मैं निकला गड्डी लेकेचे रिक्रिएटेड व्हर्जन. निर्मात्यांनी मोठा खुलासा केलाय. बॉलिवूड सुपरस्टार सनी देओलच्या चित्रपटांच्या त्यांच्या चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेज आहे. दरम्यान सनी आणि अमिषा पटेल यांचा आगामी चित्रपट गदर 2 हा लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. कालच गदर 2 मधील ऊर्जा काले कावा हे पहिले गाणे रिलीज झाले. हे गाणे गदरचे एकमेव गाणे असले तरी ते पुन्हा तयार करण्यात आले आहे. जुन्या गदरची झलकही या गाण्यात दाखवण्यात आली आहे. ऊर्जा काले कावानंतर आता निर्माते मैं निकला गड्डी लेके देखील पुन्हा तयार करणार आहेत. अनिल शर्मा यांनी या प्रकरणावर ठाम शिक्कामोर्तब केलाय. वास्तविक अलीकडेच एका मुलाखती दरम्यान दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गदर 2 बद्दल सांगितले. अनिल शर्मा यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटांमध्ये लोकगीतांचा वापर अनेकदा केला जातो, पण हे पहिलेच गाणे आहे ज्यावर लोकगीते रचले गेले आहेत. राजस्थानात सर्वत्र हे गाणे वाजवले जात आहेत. उत्तम सिंग आणि आनंद बक्षी यांच्यासाठी ही मोठी उपलब्धी आहे. गदर 2 च्या निमित्तानं तारा आणि सकीना यांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते हे खूप उत्सुक आहे. त्याचवेळी निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर देखील आधीच रिलीज केलाय.
तर मी संदीप कसारगड तुर्तास इथेच थांबतो. अशाच प्रकारच्या विविध बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी इंडिया 24 तासला आज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.